आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे, अंगाचा थरकाप उडवणारी अशी ही बातमी आहे पुण्यातून। पुण्याच्या मुळशीमध्ये अंगावर काटा आणणारा अपघात समोर आलाय। एका अनियंत्रित टँकर खाली तरुण आल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। एक तरुण रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रक त्याच्या दिशेने आला, मात्र चालकाला काही ट्रक नियंत्रित करता आला नाही आणि तरुण थेट ट्रकच्या मधोमध सापडला। मात्र त्याचं नशीब बलवत्तर म्हणून हा तरुण दोन टायरच्या मधल्या जागेत सुरक्षित राहिला आणि केवळ काही जखमांवर बाका प्रसंग निभावला। मुळशीमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं रस्ता चिखलमय झालाय। अशातच या निसरड्या रस्त्यावर गाडीवरील नियंत्रण मिळवणं चालकासाठी अत्यंत जिकिरीचं होतं, त्यामुळं मुसळधार पावसात वेगावर नियंत्रण ठेवून गाडी चालवण्याचं आवाहन केलं जात आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड थेट पुण्यामधून आपल्या सोबत आहेत। सागर, काय सांगाल, अंगावर काटा आणणारा असा हा प्रसंग आहे, काय अधिक माहिती आहे याविषयी? नक्कीच फरा, जर आपण बघितलं तर मुळशीतील भरे पूल या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे। रस्त्यावरती पूर्णतः आपण जर बघितलं सीसीटीव्ही मध्ये आपल्याला चिखल पाहायला मिळतो आणि एक ट्रक येतो आणि ट्रकला एक व्यक्ती आडवा येतो आणि ज्या दिशेने माणूस जातोय त्या दिशेने ट्रक त्याच्या अंगावरती जातोय। मात्र या दोन्ही मधूनही हा माणूस जो आहे तो ट्रक खाली वाचलेला आहे। वेळ आलेली होती पण का आला नव्हता असं म्हणलं तर हरकत नाहीये आणि त्याचं नशीब बलवत्तर होतं म्हणून त्याला जीवदान मिळालेलं। निश्चितच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर एकंदरीतच वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल, कारण हा जो तरुण आहे तो थोडक्यात बचावलाय। यानंतर ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते। ठाण्याच्या पवार नगरमध्ये भीषण अपघात घडलेला आहे। एका महिलेला चारचाकी वाहनानं जोरदार धडक दिली आहे। धडक दिल्यानंतर वाहन चालकानं महिलेला गाडीच्या बोनेटवर फरफटत नेलंय। ही सर्व घटना जवळच लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे। ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली असल्याची माहिती आहे। दरम्यान जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर पोलीस वाहन चालकाचा तपास करत आहेत। वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही दृश्य आपण बघू शकता किती भयानक आहे। या ठिकाणी एका महिलेला गाडीच्या बोनेटवर उडवून नेलेला आहे या गाडी चालकानं। एक्सक्लुसिव्ह अशी ही दृश्य आपण बघू शकताय फक्त साम टीव्हीवर। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास काटे आपल्या सोबत आहेत। विकास, काय सांगाल, भयानक अशी ही घटना या ठिकाणी घडली आहे, याविषयी अधिक काय माहिती मिळतीये? मॅडम, खरंच ही भयानक आणि रुदलद्रावक घटना आहे। ठाण्यातल्या वसंत विहार परिसरात घरकाम करण्यासाठी आलेली सदरची महिला नौपाडा परिसरामध्ये राहते। काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर जो काही वाहन चालक होता हा वाहन चालक त्या ठिकाणाहून पसार झालेला आहे। पोलीस त्याच्या मागावरती आहेत। ज्या ठिकाणी जो वाहन चालक सापडेल किंवा भेटेल त्याला अटक करण्यात येईल अशी माहिती ठाण्याच्या चितळसर पोलिसांनी दिलेली आहे। निश्चितच विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। आणखी अपडेट आपण तुमच्याकडून घेतच राहणार आहोत। दरम्यान हृदयद्रावक अशी ही घटना म्हणावी लागेल। एक महिला काम करण्यासाठी आली होती आणि ती जात असताना मागून एक अचानक गाडी आली आणि त्या गाडीनं त्या महिलेला बोनेटवर फरफटत नेलं आहे आणि दूरपर्यंत ही गाडी जाते हे या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून स्पष्टपणे दिसतंय।